नेक्स्ट पार्ट जो नेक्स्ट पार्ट जो आपल्याला चालू करायचा आहे तो काय आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज नॉन कंडक्टिंग स्पियर. म्हणजे आता इथं दिलेला चार्ज जो आहे तो संपूर्ण स्पियर मध्ये काय होणार आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. म्हणजे चार्ज आत पण आहे आणि म्हणजे सगळीकडेच आहे, फक्त सरफेसवर नाहीये. म्हणजे कंडक्टरला दिलेला चार्ज काय होतो, फक्त सरफेसवर स्टोअर होतो, परंतु हा नॉन कंडक्टिंग स्पियर आहे आणि तो युनिफॉर्मली चार्ज्ड आहे. म्हणजे काय, चार्ज जो आहे तो त्याच्या स्पियरच्या व्हॉल्यूम मध्ये सगळीकडे काय झालेला आहे, डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. असा असेल तर काय होणार आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी त्या स्पियरच्या आत पण तयार होणार, सरफेसवर पण तयार होणार आणि बाहेर पण तयार होणार आहे. लक्षात घ्या, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज प्रेझेंट एव्हरीवेअर. म्हणजे कंडक्टिंग स्पियर असेल तर काय व्हायचं, आतमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी झिरो असायची, सरफेसला मॅक्सिमम, आणि सरफेस पासून बाहेर गेल्यानंतर काय व्हायचं, कमी 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 व्हायची. आणि युनिफॉर्मली चार्ज नॉन कंडक्टिंग स्पियर असेल तर सेंटरला फक्त झिरो असणार आहे, सेंटर आणि इन्फिनिटीला झिरो, आणि सेंटर पासून सरफेसला जाईपर्यंत इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वाढत जाते, सरफेसला मॅक्सिमम होते आणि परत काय होते, कमी 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 होत जाते. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज अ नॉन कंडक्टिंग स्पियर हा पार्ट आता आपल्याला बघायचा आहे. सो दिस इज अ युनिफॉर्मली चार्ज अ नॉन कंडक्टिंग स्पियर. ओके, युनिफॉर्मली चार्ज अ नॉन कंडक्टिंग स्पियर लाईक दिस, रेडियस इज कॅपिटल आर. आणि इथं बघा, आता लॅमडा किंवा सिग्मा आपण वापरू शकणार नाही. लॅमडा म्हणजे काय, चार्ज पर युनिट लेंथ. म्हणजे लेंथ वर चार्ज जर डिस्ट्रीब्यूट झालेला असेल तर लॅमडा वापरणार, सरफेस वर चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला असेल तर काय करणार आपण, सिग्मा वापरणार. परंतु इथं जो चार्ज आहे तो सरफेस वर किंवा लेंथ वर स्टोअर झालेला नाही, व्हॉल्यूम मध्ये स्टोअर झालेला आहे. त्याच्यामुळे चार्ज डेन्सिटीची जी तिसरी टर्म आहे जी आपण बघितलेली आहे चार्ज डेन्सिटी, ती रो वापरणार आहे. रो म्हणजे काय, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज डिवाइडेड बाय काय असणार आहे, व्हॉल्यूम असणार. म्हणजे इथं चार्ज इज इक्वल टू काय येणार बघा, रो इंटू ही येणार आहे, रो इंटू व्हॉल्यूम, दॅट इज द चार्ज. आता पॉइंट पी जो आहे तो आपण सुरुवातीला आतमध्ये घेणार आहे, मग सरफेस मध्ये घेणार आहे आणि मग बाहेर घेणार आहे. ओके, या पद्धतीने आपण पॉइंट घेणार आहे. ओके, फॉर्म्युले काय काय येतात बघा. फर्स्ट पॉइंट पी इज इनसाइड स्पियर घेऊया सुरुवातीला. पॉइंट पी इज इनसाइड स्पियर, इनसाइड दॅट चार्ज द स्पियर. जे पॉइंट पी इथं असेल समजा, आता बाय युझिंग गॉस थेरम आपल्याला काय करायचं आहे, बाय युझिंग गॉस लॉ जे आहे ते आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायचं आहे. मग काय करावं लागेल, पी पॉइंट मधून जाणारा एक स्पियर काढावा लागेल. सो दिस इज द स्पियर पासिंग थ्रू पॉइंट पी. ओके, सो दिस इज ए स्पियर, हियर देयर इज अ पॉइंट पी अँड स्मॉल आर इज द रेडियस ऑफ दिस स्पियर, इनसाइड स्पियर. तर सुरुवातीला आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची प्रोसेस काय आहे, सुरुवातीला बाय गॉस थेरम काढायचा आणि नंतर बाय इंटिग्रेशन इलेक्ट्रिक फ्लक्स काढायचा आणि ते जस्ट इक्वेट करायचं आहे. तर सुरुवातीला काय होणार बघा, बाय गॉस लॉ, बरोबर आहे ना, प्रत्येक ठिकाणी या पद्धतीनेच आपण फाइंड आउट करतोय. फर्स्ट बाय गॉस लॉ फ्लक्स इज इक्वल टू काय असणार आहे, 1 बाय एप्सिलॉन नॉट टाइम्स चार्ज एनक्लोज्ड बाय दॅट गॉसियन सरफेस, गॉसियन स्पियर चार्ज्ड, चार्ज एनक्लोज बाय दिस गॉसियन स्पियर. आता याच्या आतमध्ये चार्ज किती असणार आहे, तर चार्ज कसं काढतोय आपण, रो इंटू व्ही करतोय ना, रो इंटू फी. आता फी किती घेऊ जरा सांगा, त्याचा फॉर्म्युला काय घ्यावा लागेल मला फीचा,
आतमध्ये जेवढा चार्ज आहे तेवढाच फ्लक्स साठी घ्यावा लागेल. फीचा फॉर्म्युला सांगा काय येणार. हे डेरिव्हेशन स्टेट बोर्डला नाहीये, परंतु माहिती असावं तुम्हाला. प्रत्येक डेरिव्हेशन, सगळे डेरिव्हेशन सिमिलर आहेत प्रत्येक ठिकाणी. फक्त काय करायचं आहे तुम्हाला, गॉस लॉ एकदा अप्लाय करायचा आहे आणि नंतर इंटिग्रेशन एकदा वापरायचं आहे. 4/3 पाय स्मॉल आर क्यूब येणार, बरोबर आहे ना. दिस इज द फॉर्म्युला, 1/ε0 ρ 4/3 πr³. कारण स्मॉल आर क्यूब मधला चार्ज घ्यायचा आहे, कॅपिटल आर चा काही तर संबंध येणार नाहीये. सो फ्लक्स फाय इज इक्वल टू, बघा काय येणार मग आता, रो 4πr³ रो डिवाइडेड बाय 3ε0. हे झालं इलेक्ट्रिक फ्लक्स बाय दी गॉस थेरम, ओके, किंवा गॉस लॉ. आता इंटिग्रेशन काढूया. ऑल्सो इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डी एस बार असत. म्हणजेच काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ ई डी एस कॉस थीटा येणार. आता स्पेरिकल सर्पेल सर्फेसला थीटाची व्हॅल्यू काय येते, म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी डायरेक्शन आणि एरिया वेक्टरची डायरेक्शन दोन्ही डायरेक्शन सेम येतात. थीटा झिरो येतो, थीटा झिरो झाल्यामुळे कॉस झिरो वन येणार. सो इंटिग्रेशन ऑफ ई डी एस फक्त येणार आहे. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या गॉसियन सर्फेसवर सगळ्या, गॉसियन सर्फेस जो आपण स्पियर जो काढलेला आहे त्या सगळ्या पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असणार आहे, सेमच असणार आहे. सो कॉन्स्टंट असल्यामुळे त्याला बाहेर काढू शकतो. इंटिग्रेशन ऑफ डी एस, सो ई इंटू डी एस सांगायला किती येणार, इंटिग्रेशन ऑफ डी एस किती येणार, ज्या सर्फेसवर आपल्याला, ज्या सर्फेसवर डी एस हा एरिया आहे, ज्या सर्फेसवर एरिया डी एस आहे तो संपूर्ण सर्फेस एरिया, तो किती येणार, 4πr² येणार ना, 4πr². दिस इज इक्वेशन टू झालं, एवढंच असतं राहील लक्षात घ्या. 1 and 2, आणि 1 and 2 जर इक्वेट केलं तर फायनली आपल्याला फॉर्म्युला काय मिळणार आहे, E into 4πr² is equal to 4πr³ rho divided by 3ε0. So electric intensity is a final formula in our 4π get cancel here. 4π get cancel. The final formula is to r square na r cube la divide kele antar ita bakta r rahanar. Rho into R divided by 3ε0. Very simple formula. Rho into R divided by 3ε0. So, आतमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आहे त्याचा फॉर्म्युला रो आर डिवायडेड बाय 3ε0 येणार. आणि बघा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तर डायरेक्टली प्रपोर्शनल टू, कारण रो आणि ε0 हे कॉन्स्टंट असणार आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्टन्स. म्हणजे आर सेंटरला, एक्झॅक्टली सेंटरला आपण जर गेलो तर आर काय असणार आहे, स्मॉल आर झिरो असणार. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट द सेंटर फक्त झिरो असणार आणि सेंटर पासून सर्फेसला जाईपर्यंत इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वाढत 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 जाणार आहे. फक्त हे कुठल्याही आतल्या पॉइंटला फक्त आहे. हाच फॉर्म्युला क्यूच्या स्वरूपात लिहायचा झाला, संपूर्ण चार्ज ज्याचा काय असेल क्यू असेल, तर क्यूच्या स्वरूपात कसा लिहिता येईल बघा. क्यू इज इक्वल टू, क्यू म्हणजे टोटल चार्ज, रो इंटू 4π³ कॅपिटल क्यू लिहूया. कॅपिटल क्यू म्हणजे काय, टोटल चार्ज ऑन दी स्पियर. ओके, टोटल चार्ज किती आहे, सपोज कॅपिटल क्यू आहे, तर आपल्याला इतर रो रिप्लेस करावा लागेल. मग रो इज इक्वल टू काय येणार आहे, क्यू डिवायडेड बाय 4π³. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इन साइड चा आणखी एक फॉर्म्युला काय येणार आहे, R by 3ε0 as it is, rho फक्त रिप्लेस करतो, Q divided by 4π³. ओके, त्याच्यामुळे आता 3 कॅन्सल होईल आणि 1/4πε0, बघा 1/4 लिहिलं, पाय लिहिलं, ε0 लिहिलं, Q into R divided by r³, हा देखील फॉर्म्युला येतो. Okay.
आउटसाइडला काय फॉर्म्युला असतो माहिती ना, 1/4πε क्यू बाय आर स्क्वेअर असतं, त्याच्याऐवजी क्यू इंटू स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर क्यू, असे हे दोन फॉर्म्युले येतात. लक्षात आलं का बघा, हा पहिला आणि महत्वाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ रो. जनरली रोच्या स्वरूपातलाच फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागेल, कारण आपल्याला जनरली अशा प्रॉब्लेम मध्ये रोच दिलेला असतो. हा दुसरा फॉर्म्युला इनसाइडचा. आता सरफेसला काय होणार, सरफेसला, सरफेसला बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन दी सरफेस स्मॉल आर ऐवजी काय येणार आहे, कॅपिटल आर येणार. इलेक्ट्रिक ऑन सरफेस सरफेसवरचा जो पॉइंट आहे तिथं काय येणार, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन सरफेस, तिथं स्मॉल आर इज इक्वल टू काय होणार, कॅपिटल आर होणार. स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर जर घेतलं तर रो कॅपिटल आर डिवायडेड बाय 3 ε नॉट येणार, किंवा 1/4πε नॉट इंटू, आता स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर ठेवलं तर क्यू डिवायडेड बाय कॅपिटल आर स्क्वेअर असा फॉर्म्युला येणार. आणि आउटसाइडला, आउटसाइडला नवीन एक डेरिवेशन करावं लागेल, आउटसाइड स्पियर, म्हणजे इथं स्मॉल आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर असं जर असेल तर इथं मात्र इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइडचा फॉर्म्युला येतो 1/4πε नॉट, हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, टोटल चार्ज डिवायडेड बाय आर स्क्वेअर. म्हणजे सिंगल पॉइंट चार्ज मुळे जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी प्रोड्यूस होते ना तोच फॉर्म्युला येतो. याचं डेरिव्हेशन मी इथं काय करत नाही, या पद्धतीनं सगळे डेरिव्हेशन येणार. फक्त इनसाईडचं डेरिव्हेशन महत्वाचं होतं म्हणून ते केलं. आउटसाईडचं डेरिव्हेशन करायला आउटसाईडला पॉईंट घ्यावा लागेल, त्या पॉईंट मधून जाणारा गॉसियन स्पियर काढावा लागेल, आणि पुन्हा एकदा इलेक्ट्रिक फ्लक्स काय येणार आहे, आतमध्ये असणारा चार्ज, म्हणजे सगळा चार्ज आता आतमध्ये येणार, कॅपिटल क्यू. सो इलेक्ट्रिक फ्लक्स येणार आहे 1/ε0 कॅपिटल क्यू येणार, आणि इंटिग्रेशन काढलं तर ई इंटू 4πr² येणार फ्लक्स. आणि हे दोन जस्ट इक्वेट केलं तर हाच फॉर्म्युला आपल्याला मिळतोय, दुसरा फॉर्म्युला मिळणार नाही, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे युनिफॉर्मली चार्ज स्पियर असेल तर असे तीन फॉर्म्युले मिळतात. पुन्हा एकदा डायग्राम काढून आपण व्हेरिएशन कसं होतंय ते बघूया. सो दिस इज अ चार्ज्ड स्पियर. दिस इज वाय ऍक्सिस, दिस इज एक्स ऍक्सिस. Electric intensity is there on the y-axis and distance from the center of the sphere is on the x-axis. हे काय झालं, कॅपिटल आर. कॅपिटल आर, सो दिस पॉइंट इज कॅपिटल आर. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा ग्राफ सुरुवातीला इनसाईडला कसं असतं, सेंटरला झिरो आणि डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडियस ना, त्याच्यामुळे याचा ग्राफ इथून इथं असा येणार, सरफेस पर्यंत वाढत जाणार आहे. ओके, आणि तिथून पुढे बाहेर काय होणार आहे, हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर असणार आहे, त्याच्यामुळे हा असा ग्राफ येणार. So this is the graph. सरफेसला पुन्हा एकदा किती येणार आहे, जे सिग्माच्या स्वरूपात काढलं तर पुन्हा तोच फॉर्म्युला येतो, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. सिग्मा परंतु इथं नसतेच टर्म, सॉरी, सरफेसला रो आर डिवायडेड बाय 3 ε0 येणार. सरफेसला किती येणार आहे, रो कॅपिटल आर डिवायडेड बाय 3 ε0. ओके, आतमध्ये फॉर्म्युला काय येतो, रो स्मॉल आर डिवायडेड बाय 3 ε0. ओके, इनसाईडला, सो पुन्हा एकदा फॉर्म्युले बघा, इनसाईडला रो स्मॉल आर डिवायडेड बाय 3 ε0
किंवा त्यालाच आपण असे लिहिणार 1/4πε0 ओके क्यू स्मॉल आर डिवाइडेड बाय आर क्यू फिर क्यू इज द टोटल चार्ज ऑन दिस स्फीयर त्याच्यानंतर ई सरफेस सरफेसला फॉर्म्युला येतो रो कॅपिटल आर डिवाइडेड बाय 3ε0 किंवा 1/4πε0 क्यू बाय कॅपिटल आर स्क्वेअर आणि आउटसाइड द स्पियरचा फॉर्म्युला येणार आहे 1/4πε0 तो रोच्या स्वरूपात काय लिहायची गरज नाही ओके क्यू डिवाइडेड बाय स्मॉल आर स्क्वेअर म्हणजे इन साइडला ई इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल आर आहेत ओके आणि आउटसाइडला काय येणार आहे ई इज इनवर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर ओके असाच ग्राफ कोणाचा असतो माहित आहे ना ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी किंवा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ड्यू टू अर्थ त्याचा ग्राफ हा असाच असतो माहिती असेल कदाचित तर हा या पद्धतीने ग्राफ येणार आहे कुणाला याच्यामध्ये काही डाऊट आहे का तर हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत हे लक्षात ठेवा Here there is one question. Question is that question काय बघा two concentric conducting thin spherical shells A and B having radii RA and RB are charged to QA and QB where QB is greater than QA. Electric field or potential along the line passing through the center is represented by ओके म्हणजे याचा थोडक्यात ग्राफ काढायचा आहे आपल्याला ओके याचा ग्राफ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे याचा ग्राफ कसा येणार बघा इथं काय दिलंय दोन कॉन्सेंट्रिक शेल्स आहेत सो दिस इज द फर्स्ट शेल अँड दिस इज द सेकंड कॉन्सेंट्रिक शेल दोघांचा सेंटर एकच आहे कॉन्सेंट्रिक म्हणजे सेंटर ए ए अँड बी हॅव्हिंग रेडियाय आर ए अँड आर बी आर बी इज ग्रेटर दॅन आर ए म्हणजे बी ची रेडियस काय आहे जास्त आहे हा बी आहे आणि हा ए आहे आर चार्ज टू क्यू ए अँड क्यू बी याच्यावर चार्ज किती आहे क्यू ए आहे आणि याच्यावर चार्ज किती आहे क्यू बी आहे द इलेक्ट्रिक फील्ड ऑर पोटेन्शियल आता इलेक्ट्रिक फील्डचा फक्त आपण विचार करूया पोटेन्शियलचा विचार तुम्ही नेक्स्ट टॉपिक मध्ये करा ओके इलेक्ट्रिक फील्डचा विचार करूया अलॉंग द लाईन पासिंग थ्रू द सेंटर इज रिप्रेझेंटेड बाय म्हणजे सेंटर पासून बाहेर जात असताना इलेक्ट्रिक फील्ड कसं व्हेरी होणार हे तुम्हाला इथं ग्राफच्या स्वरूपात डिस्कस करायचं आहे किंवा रिप्रेझेंट करायचं आहे कसं चेंज होणार आहे ओके इथं काय दिलंय आर बी इज ग्रेटर दॅन आर ए दिलंय अँड क्यू बी इज ग्रेटर दॅन क्यू ए दिलंय क्यू बी इज ग्रेटर दॅन क्यू ए आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे प्रत्येक पॉईंटचं इलेक्ट्रिक फील्ड कसं काढणार व्हेक्टर ऍडिशन आपल्याला करावं लागणार त्या ठिकाणी ठीक आहे आता बघा ग्राफ काढण्यासाठी कुठल्या कुठल्या पॉईंटला किती इलेक्ट्रिक फील्ड आहे ते आपण काढूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बघा आता फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ पॉइंट घेतो पी क्यू आर एस आणि टी ओके एकूण 5 पॉइंट इलेक्ट्रिक फील्ड काढायचं पी म्हणजे कुठं पॉइंट आहे बघा दोन्ही स्पियरच्या कम्प्लिटली आता आहे क्यू कुठं आहे ए च्या सरफेसवर आहे आर कुठं आहे ए च्या बाहेर आहे परंतु बी च्या आतमध्ये आहे एस कुठं आहे बी च्या सरफेसवर आहे आणि टी कुठं आहे दोन्ही स्पियरच्या बाहेर आहे प्रत्येक पॉईंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तुम्हाला काढता आली की या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मिळतं ठीक आहे आता फर्स्ट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पी काढूया
इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू ए प्लस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू बी घ्यावे लागेल ना. पी पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कुणामुळे प्रोड्यूस होणार आहे, ए च्या चार्जमुळे आणि बी च्या चार्जमुळे. तर ही किती येणार सांगा, पी पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू ए किती येणार आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू स्पियर बी किती येणार पी पॉइंटला, जरा विचार करून सांगा. त्याच्यासाठी कन्सेप्ट माहिती पाहिजे की कंडक्टिंग स्पियर असेल किंवा शेल असेल तर आतमध्ये त्याच्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटी नसते, सरफेस पासून बाहेर चालू होते, हे माहिती पाहिजे कन्सेप्ट. कंडक्टिंग स्पियर असू दे किंवा शेल असू दे, शेल म्हणजे काय, सगळ्या चार्ज सरफेसवरच आला ना, आतमध्ये मटेरियलच नाही, चार्ज स्टोर व्हायचा काय संबंधच येत नाही. मग आता ए मुळे पी पॉइंटला, ए च्या आतमध्ये पी पॉइंट आहे, त्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तयार होणार का, नाही. पी पॉइंट हा बीच्या देखील पूर्णपणे आतमध्ये आहे, त्याच्यामुळे बीच्या चार्जमुळे देखील इलेक्ट्रिक इंटेन्सिटी निर्माणच होणार नाही, म्हणजे झिरो प्लस झिरो दॅट इज इक्वल टू झिरो येणार. एनी डाऊट इन दिस केस, लक्षात आलं का बघा, खूप इझी आहे, तुम्हाला फक्त प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करावं लागणार आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट क्यू काढूया. At point Q, EQ is equal to electric intensity due to A plus electric intensity due to B. आता मला सांगा Q हा पॉइंट कुठे आहे, ए च्या सरफेसवर आहे. ए मुळे किती प्रोड्यूस होणार आणि बी मुळे किती प्रोड्यूस होणार सांगू शकताय? ए मुळे बेसिक फॉर्म्युला वापरा ना, 1/4πε0 क्यू बाय आर स्क्वेअर, हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, म्हणजे तोच फॉर्म्युला काय होतो कंडक्टिंग स्पियर साठी वापरला जातो. बी मुळे तर डेफिनेटली झिरो येणार, करेक्ट. तर ए मुळे किती येणार, 1/4πε0 चार्ज ऑन ए डिवायडेड बाय त्याची रेडियस ना, सरफेसवर कॅपिटल आर ए येणार, ठीक आहे. आणि बी मुळे तर झिरोच येणार, कारण बीच्या आतमध्ये पी क्यू पॉइंट आहे ना, त्याच्यामुळे रिझल्ट आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट क्यू जे येणार आहे ते एवढं येणार, 1/4πε0 चार्ज ऑन ए डिवाइडेड बाय रेडियस ऑफ ए. ओके, एनी डाउट इन दिस केस? नेक्स्ट आता बघायचं आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट आर काढूया. At point R, capital R. त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट आर इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू स्पियर ए प्लस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू स्पियर बी. आता ए मुळे आर पॉइंटला किती क्रिएट होणार, तोच फॉर्म्युला 1/4πε0 चार्ज ऑन ए डिवायडेड बाय आता काय येणार आहे, स्मॉल आर येणार. स्मॉल आर म्हणजे काय, डिस्टन्स फ्रॉम द सेंटर, स्मॉल आर. प्लस बी मुळे किती क्रिएट होणार, ड्यू टू बी पुन्हा एकदा, अजून आर पॉइंट बी च्या आतच आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा झिरोच येणार, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट आर इज इक्वल टू 1/4πε0 चार्ज ऑन ए डिवायडेड बाय आर, सॉरी स्क्वेअर, स्क्वेअर लिहायचं राहील, स्क्वेअर लिहायला पाहिजे, स्क्वेअर आर स्क्वेअर. आणि इथं पण आर स्क्वेअर लिहायचं राहिलं का, सॉरी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी क्यू बाय आर स्क्वेअर असतं, आर स्क्वेअर. फक्त आर लिहिलं तर पोटेन्शियलचा फॉर्म्युला होतो इथून, ठीक आहे. हा आर स्क्वेअर, अशी कन्सेप्ट आपण पोटेन्शियल टॉपिक मध्ये देखील बघितलेली आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आर झालं ना, आता आता यस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट यस, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट यस इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू ए प्लस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू बी येणार. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू ए काय येणार, 1/4πε0, ओके 1/4πε0 इंटू क्यू ए डिवाइडेड बाय
आर ए हाँ आर बी सॉरी स्क्वेअर 1/4 पाय नॉट क्यू बाय डिस्टन्स स्क्वेअर ना, डायरेक्टली डिस्टन्स किती येणार सेंटर पासून, आर बीच येणार आहे कॅपिटल आर बी, प्लस 1/4 पाय इप्सिलॉन नॉट क्यू बी डिवायडेड बाय आर बी स्क्वेअरच येणार, आर बी स्क्वेअर, कारण आता यस हा पॉइंट काय आला सरफेसवर आला ना, म्हणजे इथे येणार आहे 1/4 पाय इप्सिलॉन नॉट क्यू ए प्लस क्यू बी डिवायडेड बाय आर बी स्क्वेअर असं येणार. आणि शेवटचा पॉइंट आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट टी, सगळ्यात बाहेरचा पॉइंट. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट आर बी सॉरी ऍट पॉइंट टी सॉरी ऍट पॉइंट टी. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट टी इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू ए प्लस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू बी. ए मुळे किती क्रिएट होणार 1/4 पाय एप्सिलॉन नॉट, टी पॉइंटचं डिस्टन्स सपोज स्मॉल आर आहे, तर चार्ज ऑन ए डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता बी मुळे बीच्या देखील बाहेर आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट चार्ज ऑफ बी डिवायडेड बाय डिस्टन्स फ्रॉम इट सेंटर इज ऑल्सो स्मॉल आर स्क्वेअर. सो फायनल फॉर्म्युला हाच येणार आता. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट टी इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट क्यू ए प्लस क्यू बी डिवायडेड बाय स्मॉल आर स्क्वेअर असं ते येणार आहे. ओके आता मग याचा ग्राफ काढायला पाहिजे आपल्याला. एज इट इज हीच डायग्राम घेतो मी. ग्राफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा ग्राफ काढायचा आहे. आता पॉइंट्स कुठले अप टू आर ए, त्याच्यानंतर अप टू आर बी आणि त्याच्या बाहेर काय होणार हे आपल्याला बघायचं आहे सगळं. ओके सो दिस पॉइंट इज आर ए, दिस पॉइंट इज आर बी आणि त्याच्या बाहेर. सो स्मॉल आर इज द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर अँड रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट ऑन द वाय ऍक्सिस. आता सेंटर पासून आर ए पर्यंत इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असणार, झिरोच असणार ना, इथून इथपर्यंत झिरो. त्याच्यानंतर काय होणार आहे क्यू पॉइंटला सडनली ती किती होते 1/4 पाय एप्सिलॉन नॉट चार्ज ऑन ए डिवायडेड बाय रेडियस ऑफ ए स्क्वेअर, म्हणजे इथून सडनली असा वर जाणार हा पॉइंट. सडनली वर जाणार, तिथून पुढे काय होणार आहे डिस्टन्स वाढेल तसं काय होतं कमी 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 होत जाणार, कुठपर्यंत बीच्या सरफेस पर्यंत कमी होत जाणार, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर आहे ना ते, असं कमी होणार बरोबर आहे ना, इथून इथपर्यंत असं कमी होत जाणार लाईक दिस. कमी कमी होत जाणार, परत बी पॉइंटला बीचा चार्ज येणार, त्याच्यामुळे परत काय होणार आहे ते वाढणार आहे, पण किती वाढणार काय माहिती नाही आपल्याला. आता हे पॉझिटिव्ह चार्ज असेल तर वर येणार, नेगेटिव्ह चार्ज असेल तर खाली येणार आहे, नेगेटिव्ह चार्ज असेल तर देखील फरक पडतो लक्षात घ्या. बीचा चार्ज जास्त असेल पॉझिटिव्ह असेल बीचा चार्ज जर तर काय होणार वर जाणार, आणि नेगेटिव्ह असेल तर खाली जाणार आहे. हे बघा पॉझिटिव्ह असेल तर ग्राफ या पद्धतीने येणार वर जाईल आणि परत तिथून पुढे काय होणार आहे इट स्टार्ट्स डिक्रीजिंग लाईक दिस.
ओके आणि तो चार्ज बीचा चार्ज इफ असं क्वेश्चन मध्ये काय दिलंय काय बघा टू कॉन्सेंट्रिक थिन स्पेरिकल शेल्स हॅव्हिंग रेडिया आर ए अँड आर बी चार्ज टू क्यू ए अँड क्यू बी क्यू बी इज ग्रेटर दॅन क्यू ए मॅग्निट्यूड दिले मॅग्निट्यूड फक्त बीचे जास्त आहे ए पेक्षा आणि याच्यामध्ये सपोज असा जर एक तर असा ग्राफ पाहिजे किंवा जर क्यू बी जर नेगेटिव्ह असेल तर काय होणार हा ग्राफ असा पण येऊ शकतो मग याच्यामध्ये हे काय येणार आहे इफ क्यू बी इज क्यू ए पॉझिटिव्ह अँड क्यू बी नेगेटिव्ह इफ क्यू ए अँड क्यू बी दोन्ही पॉझिटिव्ह असतील दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर असं येणार आहे आणि याच्यामध्ये इफ क्यू ए पॉझिटिव्ह अँड क्यू बी जर नेगेटिव्ह असेल तर हा जो ग्राफ आहे ना इथला हा वर येणार नाही हा ग्राफ काय होईल खाली जाईल म्हणजे हे असं होणार लक्षात घ्या आणि इथून पुढे काय होणार आहे इट स्टार्ट्स डिक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स सो दिस कॅन बी वन मोर ग्राफ तर हे लक्षात आलं का बघा हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल असं हे येणार आहे एनी डाऊट इन दिस केस दोन्ही प्रकारचे ग्राफ येऊ शकतात क्यूबी जर नेगेटिव्ह असेल तर या पद्धतीने हे होणार आहे कारण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी नेगेटिव्ह मध्ये जायला पाहिजे ना क्यूबी नेगेटिव्ह असेल तर ओके म्हणजे हा जो इलेक्ट्रिक फील्डचा जो पार्ट आहे तो खूप इझी आहे तो रिपीटेडली तुम्ही व्यवस्थित करा तुमच्या तुम्हाला परफेक्ट होईल आणि तुम्हाला एवढा सोपा वाटायला लागेल हा टॉपिक की त्याचे डेफिनेटली मार्क तुम्ही स्कोर कराल ओके तर अशा प्रकारे हा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे गॉस थेरमचे जे ऍप्लिकेशन आहेत हे गॉस थेरमचे ऍप्लिकेशन सगळे इथं झालेले आहेत ओके तर तुमच्याकडे जे काय बुक असेल ते बुक वापरून काय करा इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे गॉस थेरमचे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जरा सॉल्व्ह करा त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर विचारा ठीक आहे त्याचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही विचारा लक्षात घ्या आता या चॅप्टर मधला नेक्स्ट पार्ट राहतोय दॅट इज इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट ओके सो इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटचा पार्ट जो आहे तो काय करूया आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया ठीक आहे